नमस्कार, मी रिंकू पांतावणे। 24 तासच्या मराठी बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। बघूयात वृत्त सविस्तर। सावनेर पोलीस स्टेशन हद्दीतील चांपा शिवारात बकऱ्या चारण्याच्या वादातून श्वेत मजुराला जबर मारहाण करून जखमी केल्याची घटना रविवारी 8 नोव्हेंबरला दुपारी 4 वाजताच्या सुमारास घडली होती। दौलत सर्याम, वय वर्ष 65 राहणार, केलवत हल्ली मुकाम चांपा असे जखमीचे नाव असून पंकज नरसिंग काकांनी वय वर्ष 40, नरसिंग काकांनी वय 65 वर्षे दोघेही राहणार नागपूर असे आरोपीचे नाव असून दौलत हा माधव दियेवार यांच्या शेतात एका वर्षापासून शेतमजुरी करत होता। रविवारी दुपारी 4 वाजताच्या सुमारास बकऱ्या चारण्याच्या वादातून पंकज व नरसिंग काकांनी यांनी दौलत सर्याम याला लोखंडी बाल्टीने मारहाण करून जखमी केले। स्थानिक नागरिकांनी जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्र पाटण सावंगी येथे प्राथमिक उपचार करून फिर्यादीच्या कमरेला व हाताला जबर मार असल्यामुळे त्यास सावनेर येथील खासगी रुग्णालयात भरती करण्यात आले। याबाबत पाटण सावंगी पोलीस चौकी येथे आरोपी विरुद्ध 324/504 गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक अशोक कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक निशांत फुलेकर, शिपाई हेमराज कोल्हे, संदीप नागरे, कृष्णा जुनघरे, खोमेश्वर खांबल करीत आहेत। फिर्यादीला सावनेर येथील कृष्णा नर्सिंग होम बस स्थानक सावनेर येथे उपचारासाठी भरती करण्यात आली असून उपचार करणारे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर अजय मोंडे यांच्याशी आमचे स्थानिक प्रतिनिधी यांनी जखमीच्या आरोग्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितले की पीडिताच्या हाताला किरकोळ फ्रॅक्चर तर कमरेला जबर मार असून पीडित केव्हापासून चालू शकेल हे सध्याच्या स्थितीत सांगणे कठीण आहे असे मत डॉक्टर अजय मोडे यांनी व्यक्त केले। तर सावनेर पोलिसांनी सदर घटनेची चौकशी करून पीडितावर अमानुषरित्या प्राणघातक हल्ला करणाऱ्यांवर कठोर कार्यवाही करून न्याय द्यावा अशी मागणी पीडित दौलत सर्याम यांची पत्नी तसेच शेतमालक माधव दिवेयास यांनी केली आहे। तुमच्या पतीला अशी बेदम मारहाण केली आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं हे आहे की आम्ही गरीब माणूस पडत आहे तर आम्ही काय करावं आता हे कमरेनं तुटून गेले, रोजगार नाही, रोजगार होतच नाही ना कोणताच। आता ह्या निर्णय आम्हाला पाहिजे, पोलिसांनी याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे। एक गुराखी गौतम सिर्याम त्याच्यासोबत काही घटना घडलेली आहे, त्याला एक शेतमालकाने बेदम मारहाण केली आहे ज्यामुळे त्याची कंबर तुटलेली आहे, हात फ्रॅक्चर झालेला आहे आणि भरपूर काही मार आहे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ ही काय घटना झाली। मला काय म्हणजे मी बकरे घेऊन होतो रोडच्या काठानं, तिथून येताना होतो इकडून मालधनी आला, मालधनी काही त्याच्या मालात गेले नाही, रोडवरच होतो, रोडवर येऊन त्याने मला परत कारण ते धकावला, धकावून त्याने 2 गोटे मारले, तिथून येऊन आणखी अर्ध्या दूर आला या अर्ध्या किलोमीटरवर तिथे येऊन त्याने मला धकावला आणखीन कमजे तिथं कमजे 2 गोटे कमरेवर मारले, तिथून येऊन त्याने मग तो कमजे घराकडे गेला, मग त्याच्या बादमध्ये दोघंही बापले का कोठ्यावर आले, कोठ्यावर आल्याच्या बादमध्ये मला कमजे मी लंगडत लंगडत या कोठ्यावर गेलो, कोठ्यावरून त्याने कमजे आपल्या खुर्चीवर बसलो, खुर्चीवर बसून सैन्य कमजे मला पाय फ्रॅक्चर होता त्याच्या कारणानं मी कमजे उठू शकलो नाही आणि दोघंही बापले का कमजे मला बालट्या बालट्याने मारलं। तुम्ही त्याला ओळखता का? काय नाव आहे त्याचं? त्याचं मारवाडी होय, मी ओळखतो, शेताच्या साठवण भावावर आहे। बरं, नावानं नाही ओळखत? नावाने ओळखत नाही, त्याला मी पूर्ण ओळखतो। पोराचं नाव पंकज आहे, अच्छा, बाबाचं नाव काकणे आहे। बरं, तर तुम्हाला तुम्ही रिपोर्ट दिली सदर घटनेची? हा जी, घटनेची रिपोर्ट दिली। पोलिसवाल्याने काहीच नाही बयान नाही घेतला आहे, काही नाही घेतला। बरं, पोलिसवाले येतील तुमच्याजवळ बयान घ्यायला आणि तुमचा बयानही होईल। तुम्हाला न्याय भेटला पाहिजे अशी तुमची मागणी आहे। न्याय पाहिजे। सोबत आहे डॉक्टर अजय मुंडे, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, त्यांनी या गौतम जो पेशंट आहे ज्याला मारहाण झालेली आहे त्याचा त्यांनी उपचार केलेला आहे, सर याला काय काय प्रकारचे आणि कशा इजा झालेल्या आहेत? नमस्कार, मी डॉक्टर अजय मुंडे, अस्थिरोग तज्ज्ञ सावनेरला, माझं कृष्णा नर्सिंग होम नावानी हॉस्पिटल आहे। हा जो गौतम पेशंट आहे याला कथित रूपाने कोणीतरी मारलं आणि तो माझ्याकडे आला तेव्हा त्याचे आपण एक्सरे काढले आणि जे आपल्या पायाचं कमरेमध्ये जो बॉल असतो पायाच्या हाडाचा तो बॉल तुटला आणि तो अशा जागून तुटला आहे की ती अतिशय काय म्हणू गंभीर, हां गंभीर जखम आहे, कारण त्याचा ऑपरेशन केल्यानंतर तो किती प्रमाणात सक्सेस होतो हे आपल्याला 3 ते 4 वर्षानंतर कळतं। कारण कसं आहे की त्याच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत त्या तुटून जातात, तरी आम्ही 24 तासाच्या आतमध्ये त्याला उपचार दिला आणि फिक्सेशन आम्ही योग्यरित्या केलं आहे, आता बघूया
हाताला प्लास्टर आहे पण असं काही खूप मोठा विशेष फ्रॅक्चर तिथे नाहीये, तो प्लास्टरने ठीक होऊन जाते हात. किरकोळ आहे? हा किरकोळ आहे, पण पायाचं अतिशय क्रिटिकल असल्यासारखं. म्हणजे समजा एक वर्ष दोन वर्षामध्ये या पेशंटच्या तर बॉल जॉईंट व्यवस्थित बसलं नाही, तर नरम होऊ शकतो बॉल आणि त्याला मग जॉईंट रिप्लेसमेंट करायची बाजू येऊ शकते. गरीब व्यक्ती आहे, शेतीमध्ये काम करतो, तो इतके पैसे कुठनं आणणार? हो, पण आता कसं आहे, जे झालं आहे त्याला आपण व्यवस्थित केलं, त्याला अपंगत्व येऊ शकतं. येऊ शकतं, शकतं म्हणजे त्याच्यामध्ये चान्सेस आहे. चान्सेस आहे, 50-50 चान्सेस आहे. कसं असतं हे आपल्याला आता कळणार नाही, पण तो गरीब व्यक्ती आहे. आता तर 3 महिने त्याला पायावर वजनच देता येणार नाही, एकाच पायावर चालणे आहे त्याला. आणि ते 3 महिन्यानंतर आपण त्याला वजन देऊन चालवायचा प्रयत्न करू आणि त्याचे रिझल्ट आपल्याला ते 1.5 ते 2 वर्षानंतर कळतील की हे व्यवस्थित झालं का. याच्यामध्ये चान्सेस असे असतात की 50% पेशंट व्यवस्थित जुडून जातं आणि त्यांना जॉईंट रिप्लेसमेंटची गरज पडत नाही. पण कधी काळी काय करतं, डॉक्टर व्यवस्थित सगळं झाल्यानंतरही त्या रक्तवाहिन्या जुडल्या नाही. आता कुठल्याही झाडाला आपण समजा पाणी दिलं नाही तर ते झाड मरून जातं, तसंच तो बॉल मरून जातो. आणि बॉलला रक्त नाही मिळालं तर तो बॉल मरून जाईल आणि बॉल मेल्यानंतर मग दुसरा काही पर्याय उरत नाही जॉईंट रिप्लेसमेंट केल्याशिवाय. थँक्यू सर. V24 तास करीता किशोर डुंडेले, सावनेर. अमरावती जिल्ह्यात प्रसिद्ध जयसिंग कार्यकारी सहकारी सोसायटीला राजकीय दबावाखाली महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशनने ब्लॅक लिस्टमध्ये केले असा आरोप सोसायटीचे सभापती डॉक्टर अजय कडू यांनी V24 तासशी बोलताना सांगितले आहे. आतापर्यंत सोसायटीद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध कार्य करताना शेतकरी व शेतमजुरांच्या मुलामुलींकरिता मोफत स्पर्धा केंद्र सुरू करण्यात आले. दरवर्षी शासनाच्या भावापेक्षा कमी दरात शेतकऱ्यांना रासायनिक खते व बी बियाणे फवारणी उपलब्ध करून दिले. लवकरच सोसायटीचे शेतकऱ्यांसाठी स्वस्त औषधी केंद्राची सुरुवात होणार आहे. अशा शेतकऱ्यांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या सोसायटीला 2019 केंद्र शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नाफेडच्या वतीने तूर व हरभरा खरेदीसाठी विविध कार्यकारी सहकारी संस्थेला मध्यस्थी म्हणून निवड केले होते. परंतु शासकीय व तूर व हरभरा खरेदीमध्ये अनियमिततेचा ठपका ठेवून जयसिंग सोसायटीला ब्लॅकलिस्टमध्ये राजकीय दबावात केले असे सोसायटीचे सभापती डॉक्टर कडू यांनी म्हटले. आमची सोसायटी खरेदी करता आम्ही अर्ज दाखल केला होता, परंतु संस्थेला शासनाची खरेदी दिली पाहिजे हा नियम असताना आम्हाला डावलला गेलं पहिले. त्याच्यामुळे आम्ही हायकोर्टात गेलो आणि हायकोर्टात आम्हाला खरेदी दिली. आता हायकोर्टाला खरेदी दिल्यामुळं या तालुक्यातले जे सहकार नेते आहे किंवा जे प्रस्थापित नेते आहे हे दुखावले गेले. यांचं जे 2 नंबर चालत होतं, यापूर्वी ज्यांनी जे शेतकऱ्याला त्रास दिला किंवा व्यापारी वर्गाच्या खरेद्या केल्या, त्याच्यामुळं याचे जे यांचे जे धंदे बसले, यांचं पोटं पाण्याचा प्रश्न निर्माण झाला. हे नेते शेतकऱ्याचं नेते म्हणून स्वतःला समजून घेतं, पण शेतकऱ्याच्या हिताच्या दृष्टीनं कोणत्याही प्रकारचा हे लोक विचार करत नाही. आम्ही खरेदी भेटल्यानंतर कोरोनाचा काळ असताना सुद्धा या मार्केट कमिटीनं आम्हाला 2 महिने जवळपास 7 फेब्रुवारीला निकाल लागला हायकोर्टाचा, पण 13 एप्रिलपर्यंत आमचं सेंटर आम्ही सुरू चालू करू शकलो नाही, कारण आम्हाला DMO ऑर्डर दिली नाही. DMO ऑर्डर दिली तर नंतर APMC आम्हाला जागा दिली नाही. जागा देण्यासाठी टाळाटाळ केलं, मग शेवटी DDRचे आदेश निघाले त्यावेळेस कुठं जागा भेटली. मग 13 एप्रिलपासून आम्ही सेंटर चालू केलं. आता 13 एप्रिलपासून सेंटर जर चालू केलं आपण आणि 7 फेब्रुवारीपासून सेंटर बंद पडलेलं होतं, तर मग या कालावधीतले जे 2 महिन्यातले जे शेतकरी थांबलेले होते, या शेतकऱ्यांचा माल आपण एप्रिल आणि मेमध्ये मोजणं आपल्याला भाग होतो. पण शेतकऱ्याचा माल उशिरा का मोजला असं यासारखा माणूस म्हणते, उशिरा का मोजला? मग असा कोणता GR आहे की याचा उशिरा माल मोजू नये? आम्हाला कोणत्याही प्रकारचा GR असा DDRनं दिलेलं नाही, कोणत्याही प्रकारचं मार्गदर्शन आम्हाला दिलेलं नाही. फक्त त्याच्याजवळ पोर्टर आहे का, त्याचा नंबर लागलेला आहे का, तो ऑनलाईन झालेला आहे का, आणि त्याच्या घरातला रक्तातला व्यक्ती माल घेऊन आला आहे का, एवढ्या गोष्टी आम्ही पाहतो. आणि त्याच नेमक्या गोष्टी आम्ही तपासल्या. बाकी त्याचा माल कुठून आला, त्यानं माल आणला कुठून, त्याचा घरून आणला, भावाचा आणला का, कोणा व्यापाऱ्याचा आणला का, कोण कुठून चोरून आणला, याच्यावर आम्ही नियंत्रण ठेवू शकत नाही. कारण आमच्या गेटमध्ये माल आल्यानंतर आमची फक्त मोजायची जबाबदारी आहे. तो माल जो आहे अदमसनागत माल आपण याला म्हणू, याचं कोणतंही व्हेरिफिकेशन आपल्याला करता येणार नाही किंवा या हा माल याच माणसाचा आहे असा काही त्याच्यावर शिक्का नसते. त्याच्यामुळं आलेला माल हा त्याच माणसाचा आपल्याला समजला जाईल. आणि हे हा डाव APMC असलेला आहे, कारण या प्रस्थापित जे दावे दणलेले आहेत, तर त्यांना असं वाटते की जयसिंग विविध कार्यकारी सोसायटी आता तालुक्यावर आली तर आपलं काय होईल. या त्याचा स्वार्थ आहे सगळा, स्वार्थासाठी हे लोक सगळं करून राहिले, शेतकऱ्यासाठी कोणीच काही करत नाही. हायकोर्टाचा निर्णय एक मान्य नाही,
हायकोर्टाचा निर्णय मान्य नाही आहे ना, हायकोर्टानं दिलेला निर्णय राहिला याला मान्य नाही आणि मान्य नाही आणि यांना कसं जयसिंगला कसं वा हटवायचं एवढा दृष्टिकोनातून हे फक्त षड्यंत्र रचून आले एका लाईन. अरे मी तर हे म्हणतो का मी रिपोर्ट देतो ज्या ज्या लोकांच्या नावाचं याचे सगळ्यांचे कॉल रेकॉर्डिंग तपासा का हे कोणाशी एकामेकाशी काय बोलले मी सांगतो ना कोण कोण काय काय केलं सगळं माहित आहे मग आणि याचे कॉल रेकॉर्डिंग तपासा या पोलीस मार्फत याचे कॉल रेकॉर्डिंग तपासा द्यावे कोण कोणावर दबाव टाकते कोण कसं हे करून घेतलं सगळं उघडकीशी पूर्ण उघडकीशी ते माहिती नाही काय झालेलं आहे. आणि डीएमओ मॅडम तुम्ही घरी जाऊन विचारा ऑफिस मध्ये नको विचारू जयसिंगचं काम कसं आहे ते मॅडम सांगा ना तुम्हाला जयसिंगचं काम कसं आहे. त्या मॅडमने आम्हाला हे कबूल केलं होतं जयसिंग सोसायटीचा पुढच्या वर्षी मी अंजनगावची सुद्धा खरेदी देते आणि नांदगाव फाउंडेशनची सुद्धा खरेदी देते तिन्ही तालुक्याची खरेदी करायची तुमची ऐकत आहे काय तुम्ही करू शकता का हे जी मॅडम विचारून राहिली आम्ही चोऱ्या करतो म्हणून विचारून राहिली आमचं आम्ही अकार्शन म्हणून विचारून राहिली काय याचा मागचा उद्देश काय. अरे डीएमओ ऑफिसचे 5 कर्मचारी नांदगाव फाउंडेशन मध्ये जाऊन बसले होते खरेदी होईपर्यंत इतका त्रास त्या ऑफिसला झाला ते खरेदी करू नाही शकले 5 दिवस पर्यंत मुक्कामी होते नजरेसमोर माप करून घ्यायला लागले ते काम जयसिंगने केलं का. जयसिंगने 12 तारखेला खरेदी पूर्ण केली आणि 3 दिवसात बँक व्हेरिफिकेशन पूर्ण केले एकूण 1 शेतकऱ्याचा हिशोब 15 रात्री 12 वाजेपर्यंत दिला पोर्टलवर पूर्ण हिशोब दिलेला आहे. तरी जयसिंग इतका गरीब दोषी आहे आम्ही कृषी केंद्र चालवतो दोषी आहोत आम्ही आता मेडिकल टाकून राहिलो शेतकऱ्याच्या गावाच्या लोकांसाठी आम्ही दोषी आहोत. सोसायटी कोणती चालू आहे तुमची दाखवा खरं किती सहकार नाही तिथून तुमच्या मंदिरात किती धमक आहे स्वतःच्या सोसायट्या चालून तर दाखवा डब्यातल्या सोसायटीच्या भरोशावर राजकारण करून राहिले. एक अजून महत्त्वाचा आहे मुद्दा असा की माझ्या ऐकण्यात अजून पण अशा काही शेतकऱ्यांनी मी जेव्हा ह्या विषयावर शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेतली त्यांच्यासोबत भेट घेतली तर त्यांनी मला अजून एक असं सांगितलं की जयसिंग सोसायटी यांच्या माध्यमातून जेव्हाही आम्हाला अडीअडचण निर्माण झाली किंवा आमच्या मुलींचे लग्न वगैरे मुलांचे लग्न वगैरे अशा वेळेससुद्धा जी अडचण निर्माण झाली त्यावेळेस पण आम्हाला जयसिंग सोसायटीनं मदत केलेली आहे. मदत करतो ना आम्ही आम्ही त्यांचा आम्हाला कायदेशीर तशी मदत जरी करता नाही आली तरी आम्ही त्यांचं क्रॉप लोन आम्ही वेळेवर करून देतो तयार क्रॉप लोन तयार करून देतो त्यांच्या घराचं कर्ज जे आहे बबलू भाऊ देशमुख यांना भेटून म्हणा जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांना घराचं कर्ज ट्रॅक्टरचं कर्ज त्यांना जे पाहिजे त्यांची आम्ही वेळोवेळी मदत करतो ना शेतकऱ्याची मदत करतो. चोराची मदत करण्यासाठी मी निवडून आलो नाही चोराची मदत नाही करणार मी शेतकऱ्याची मदत करतो आणि या तालुक्याच्या शेतकऱ्याचा मी आभारी आहे का या तालुक्याच्या शेतकऱ्याला ज्यावेळेस समजलं की जयसिंगला सेंटर भेटत नाही या तालुक्याच्या शेतकऱ्यानं पूर्ण मंत्रालयापर्यंत स्वतःच्या तालुक्यातले पूर्ण V24 तास करिता जुनेद अहमद अचलपूर. अमरावती येथे 8 नोव्हेंबरला यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथे सन्माननीय गोकुळभाऊ राऊत अध्यक्ष शिक्षक समिती अमरावती तथा अध्यक्ष दी अमरावती जिल्हा परिषद शिक्षक सहकारी बँक लिमिटेड अमरावती यांचा पुसद उमरखेड महागाव येथील सभासदांच्या वतीने स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे अमरावती विभागीय सदस्य तथा यवतमाळ जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वरजी नाकाडे हे होते तर प्रमुख अतिथी म्हणून राजेशभाऊ सावरकर राज्य प्रसिद्धी प्रमुख शिक्षक समिती गजाननजी देऊळकर जिल्हा सरचिटणीस यवतमाळ सदानंदजी रेवाळे जिल्हा सरचिटणीस शिक्षक समिती अमरावती विजयराव माने उपाध्यक्ष शिक्षक समिती यवतमाळ अजयानंद पवार संचालक अमरावती बँक तथा तालुकाध्यक्ष अचलपूर गजेंद्रभाऊ उगले शाखा समिती सदस्य अमरावती जिल्हा वाशिम सुरेशजी गोरे तालुकाध्यक्ष उमरखेड छगनभाऊ चौधरी तालुकाध्यक्ष नांदगाव खंडेश्वर उमेशभाऊ चुनरीकर तालुकाध्यक्ष भातकुली सुनीलभाऊ बोकाडे तालुकाध्यक्ष तिवसा योगीराजभाऊ मोहोड तालुकाध्यक्ष धामणगाव रेल्वे शरदभाऊ पवार उपाध्यक्ष कर्मचारी पतसंस्था पुसद विजयभाऊ मुंगे सरचिटणीस उमरखेड तथा संचालक उमरखेड पतसंस्था पुष्पजीत राणे सचिव उमरखेड आशन्ना गुंडावार जिल्हा सल्लागार शिक्षक समिती संजय राऊत जिल्हा प्रतिनिधी विनोद गिरी संचालक ग्राहक भंडार यवतमाळ आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक संदीप मोहाडे शाखा समिती सदस्य अमरावती बँक जिल्हा यवतमाळ यांनी केले. बँकेमुळे यवतमाळ जिल्ह्यातील सभासदांना कसा फायदा झाला याविषयी मनोगत शिवाजी देवस्कर उमरखेड रामराव होटगीर पुंडलिक पोले पंडित राठोड यांनी व्यक्त केले. यवतमाळ जिल्हा सरचिटणीस गजाननभाऊ देऊळकर यांनी आपले विचार मांडले. बँकेला मागील 5 वर्षात प्रगतीपथावर कसे नेले यासाठी घ्यावे लागलेले अथक परिश्रम बँकेचे पुढील ध्येयधोरण याविषयीची सविस्तर माहिती बँकेचे अध्यक्ष गोकुळभाऊ राऊत यांनी दिली.
अध्यक्षीय विचार ज्ञानेश्वरजी नाकाडे यांनी मांडले तर आभार विजयभाऊ मुंगे यांनी मांडले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुसद येथील सभासदांनी परिश्रम घेतले. वी 24 तास करिता राजेंद्र वटाणे, अमरावती. यवतमाळ जिल्ह्यात लॉकडाऊनच्या काळात नियमांचे उल्लंघन केल्याने 1,09,000 वाहन चालकांकडून 2,28,00,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी वाहतूक शाखेने मोहीम राबवली होती. यात मास्क न वापरणे, ट्रिपल सीट वाहन चालवणे, हेल्मेट विना प्रवास अशा प्रकारे विविध वाहन चालकांवर कार्यवाही करण्यात आली. पुढेही मोहीम सुरू राहील आणि कार्यवाही केली जाईल अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक श्याम सोनटक्की यांनी दिली. जिल्हा वाहतूक शाखा यवतमाळतर्फे लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये ज्या मोटर व्हीकल ॲक्टनुसार ज्या केसेस करण्यात आल्या होत्या त्या 1,09,431 केसेस एवढ्या करण्यात आलेल्या आहे. ज्याच्यामध्ये 2,28,30,800 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. यामध्ये हेल्मेट बिना हेल्मेटच्या सुद्धा केसेस इन्क्ल्यूड आहे आणि ट्रिपल सीट वगैरे ज्या आहे त्यासुद्धा केसेस इन्क्ल्यूड आहे. आणि आता आमचा जो एजेंडा आहे तो ॲक्च्युली ट्रिपल सीट, त्याच्यानंतर हेच आव्हान आहे की गाडी चालवताना जास्त स्पीडमध्ये चालवू नका, ट्रिपल सीट बसवू नका आणि विशेष करून दारू पिऊन वाहन चालवू नका. कारण की मुख्य जे अपघात होतात, जे फॅटॅलिटी होते, ती फॅटल अपघात होण्याचं मुख्य कारण हे आहे, तुमची स्पीड आणि दारू पिऊन वाहन चालवणे. जे वाहतुकीचे नियम मोडतात त्यांच्यावर आम्ही प्रभावी कारवाई करणार आहोत. वी 24 तास करीत अमित वांद्रे, नागपूर. मराठी बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे तेच थांबण्याची. तोपर्यंत बघत रहा वी 24 तास. नमस्कार.